प्रवेश सुरू आदर्श कॉलेज विटा, नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार बीए, बीकॉम, बीएससी, बीसीए व एमए, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व एआयसीटीई मान्यताप्राप्त कोर्स, महाविद्यालयाची वैशिष्ट्ये, स्वच्छ व सुंदर परिसर, न्याके ग्रेड, अनुभवी मार्गदर्शक, प्रशस्त संगणक दालन, वायफाय कॅम्पस, डिजिटल क्लासरूम, प्रशस्त कॉम्प्युटर लॅब, तज्ञांचे मार्गदर्शन, औद्योगिक सहली, वैयक्तिक मार्गदर्शन, नोकरी संदर्भात प्लेसमेंट सेल, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, बाहेरील विद्यार्थ्यांना विद्यार्थी वसतिगृहाची सोय, विद्यार्थ्यांना कला व क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेण्याची संधी. नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. पुण्यातील कल्याणी नगर येथे अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत दोघांना चिरडल्याच्या घटनेवरून सुरू असलेला गदारोळ अद्यापही शमलेला नाही. या भीषण अपघाताच्या स्मृती ताज्या असतानाच पुण्यात पुन्हा असाच एक अपघात घडला असून त्यासाठीही एक अल्पवयीन मुलगा जबाबदार आहे. सकाळी व्यायामासाठी बाहेर पडलेल्या मुलांना एका टँकरनं चिरडलं. पुण्यातील वानवडी येथे हा भीषण अपघात घडला. धक्कादायक गोष्ट म्हणजे हा टँकर अवघा 15 वर्षाचा मुलगा चालवत असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत काही मुलं जखमी झाली असून एक दुचाकीवरील महिला देखील जखमी झाली आहे. आज शनिवारी सकाळी 6:30 सुमारास हा अपघात घडल्याचं समजतंय. या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी हा टँकर अडवून धरला असून चालकाला पकडून ठेवलंय. अतिशय अवजड टँकर अवघ्या 15 वर्षाच्या मुलाच्या ताब्यात देण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. नागरिकांनी या अल्पवयीन मुलाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलंय. सैफ पठाण असे या टँकर चालकाचे नाव असून तो अवघ्या 15 वर्षाचा आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तसेच या प्रकरणाच्या अधिक तपासासाठी पोलिसांनी तो टँकरही ताब्यात घेतलाय. या टँकरचा मूळ मालक महेंद्रा बोराटे याला देखील पोलीस चौकशीसाठी बोलवणार आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार कुस्ती प्रशिक्षक संतोष धुमे आणि त्यांच्या पत्नी हे दुचाकीवरून जात होते, तर त्यांच्या तालमीत शिकणाऱ्या काही मुली व्यायामासाठी रस्त्यावरून धावत होत्या. टँकरची दुचाकीला धडक बसताच त्यांची पत्नी दुचाकीवरून उडून थेट समोर रस्त्यावर पडली, तर टँकर खाली दोन मुली आल्या. स्वतः ढुमे यांनी या मुलींना बाहेर काढले. अपघातातील जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.